नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ टाकलेली आहे त्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरला मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कारण जी मुगाची डाळ ना तीन शिट्ट्यामध्ये चांगली शिजते जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चार शिट्ट्या पण करू शकता डाळ बघा शिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीत शिजली जाते एकदम गाळ तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी कोमट टाकायचे आणि ह्याला फिरक्यानं घोटायची पण जरूर पडत नाही मुगाच्या डाळीला जर पाहिजे असेल तर तुम्ही फिटू शकता थोडंसं फिरक्यानं तर हे फक्त मी मिक्स करून घेते मिक्स करून घेतलंय बघा आता आपण थोडंसं फिरक्यानं फिटूया म्हणजे सगळे कोण एकसारखे होऊन जाईल फिटून घेतलेले आहे बघा तर अशा प्रकारे होते मुगाची डाळीचं मस्त लागतं बघा आणि टोपाशी जाऊया तर अजून छान लागतं बरं का कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये बघा दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि तेलाच्या तागी तुम्ही तूप पण वापरू शकता तर मी दोन चमचे तेल आणि दोन चमचे बघा मी तूप टाकणार आहे छोट्या आकाराचे चमचे पूर्ण पण तूप टाकलं तरी चालेल अशा पद्धतीचं चा, आणि गरम होऊन देऊया तेल तूप गरम झालेलं आहे बघा छोटा एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि बारीक एकदम मोहरी आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीच्या बघा कुटलेल्या आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका नाही टाकलं तरी फेर चालेल आणि चार हिरव्या मिरच्या मी अशा पातळ मधोमध कापून घेतलेल्या त्याला एक मिनिट असं परतून घेऊया अशा पद्धतीत मिरचीचा आणि लसणाचा बघा कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये हिंग पावडर हलवून घेऊया कडीपत्ता हलवायचं चांगलं बघा कडीपत्ता एकदम मस्त असा होतो कुरकुरीत बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे सगळं आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला तंबाट टाकायचे तर मी अर्धा तंबाट टाकणार गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवर एक दोन मिनिटेसारखं परतून घ्यायचं जर तुम्हाला पाहिजे असं तर तुम्ही डाळीत पण शिजवू शकता तंबाट असं पण टाकलं तर चालू शकतं नाही टाकलं तरी पण चालू शकतं मिनिट भर बघा परतून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया म्हणजे थोडीशी एकदम हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेले आहे तर डाळ पूर्णपणे अशी हलवायची आणि टाकायचं ह्याच्यात जरी आपल्याला आपण पाणी जरी टाकलं ना आता तरी आपण कोमटच पाणी टाकायचं ते पहिले मिक्स करून घेऊया मिक्स करून आहे आता ह्यात अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया ही जी डाळ केलेली आहे ना ती चार ते पाच माणसाला आरामशीर पुरेल भातावर वगैरे थोडीशी जास्तच लागते ना गॅस मिडियम आहे आपलं गॅस काय आम्ही बारीक केला नव्हता तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकायचे तुमच्या गोडीप्रमाणे टाका, टाका साखरच्या जागी तुम्ही गुळ बी टाकू शकता तर हे वल्लं खोबरं आहे बघा हे मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला वरचा काळा भागपटीमागचा काढला होता आणि बारीक करून आता हे टाकलेलं आहे हलवून घेते चव्यानुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये ना तंबाट्याच्या जागी तुम्ही कोकम बी टाकला तर चालेल छान लागतं तशी पण रेसिपी मी तुम्हाला एकदा करून दाखवणार आहे मस्त लागतं कोकमचं पण आता हे आपण चांगलं उकळून द्यायचं चा। डाळ बघा चांगली उकळलेली आहे मस्त बघा अशी होते अशा पद्धतीत होते करून बघा चवीला तर एक ती भारी लागते ना अशा पद्धतीनं जर ही तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा